नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रोह्यातील कडसुरे गावातील राजूपा शाळेला संतप्त पालकांनी टाळं ठोकलं आहे. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गाची जबाबदारी एका शिक्षकाच्या खांद्यावर आहे. दोन शिक्षक मंजूर असताना एका शिक्षकावर पाच वर्गांचा भार पडतोय. पालकांच्या दोन शिक्षकाच्या मागणीकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे कडसुरेतील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकलं. जोपर्यंत दुसरे शिक्षक हजर होत नाहीत तोपर्यंत शाळेला कुलूपच राहणार असल्याचा इशारा पालकांनी दिलाय. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधू दंडवते यांचा कोकण रेल्वे प्रशासनाला पडलेला विसर लक्षात आणून देण्यासाठी माणगाव तालुक्यातील कार्यतत्पर आणि कर्तव्यशील पत्रकारांनी माणगाव स्टेशन प्रबंधक यांच्या माध्यमातून प्राध्यापक मधू दंडवते यांच्या नामोल्लेखाचे विशेष निवेदन दिलंय. ज्येष्ठ पत्रकार डॉ आरिफ पागारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोद जाधव, कार्याध्यक्ष परेश शिंदे यांच्या प्रयत्नानं हा उपक्रम पार पडला. हे निवेदन देतेवेळी माणगाव तालुक्यातील पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बाहेरच्या देशात नोकरी देणार असं सांगत अनेक नागरिकांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबईमधून समोर आलाय. लोकांकडून पैसे लुबाडणाऱ्या या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अवघ्या 48 तासात कारवाई करत अटक केली आहे. यावेळी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून दोन आरोपी फरार आहेत. लीना अरोरा, पुनीत अरोरा, विकी जोसेफ, युनुस अन्सारी अशी आरोपींची नावं आहेत. अवघ्या कमी वेळात एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केल्यानं पोलीस प्रशासनाचं कौतुक होत आहे. राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षांपासून फक्त 14,000-15,000 रुपये प्रतिमाहे काम करत असलेल्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीनं वयाच्या 60 वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घ्यावं अथवा समान काम समान वेतन द्यावं या मागणीसाठी बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय कामगारांच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. या बैठकीसाठी राज्यातील 28 जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. उरण तालुक्यातील कुटुंबप्रमुख दिव्यांग व्यक्ती तसंच कुटुंबातील दिव्यांग सदस्यांना पेन्शन, रेशन कार्ड आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या बैठकीत दिली. उरण शहर आणि ग्रामीण भागात जवळजवळ 1200 दिव्यांग बांधव आहेत. दिव्यांग बांधवांच्या समस्यांचं निराकरण करावं या आपल्या मागणीसाठी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या उपस्थितीत उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्या दालनात भेट घेत चर्चा केली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम मागील 17 वर्षांपासून धीम्या गतीनं सुरू आहे. मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या या महामार्गाला समस्यांचा विळखा बसलाय. मुंबई गोवा महामार्गावर वडखळ, आमटेम, नागोटणे, वाकडनाका, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव पट्ट्यात आता धुळीचे लोटस लोट उसळत आहेत. वाढत्या धुळीनं प्रवासी वाहन चालकांचा श्वास कोंडतोय. धुळीनं श्वसनाचे विकार आणि अपघाती घटनांना निमंत्रण मिळतंय. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी होतीय. मुरुड तालुक्यातील धाडसी नेतृत्व असलेले किशोर काजरे यांच्यासह मुरुडमधील असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. मुरुड तालुक्यात किशोर काजरे यांच्यावर संघटनेची मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय लढत पाहायला मिळू शकते. रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती माणगाव येथे बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी अमृत कलश यात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीनं संपूर्ण देशात राबवण्यात येणाऱ्या माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीचे पंचायत समिती येथे आलेले अमृत कलशांची वाजत गाजत खालूबाजा आणि लेझिम खेळत साई मंदिर माणगाव ते पंचायत समिती माणगाव येथे अमृत कलश यात्रा काढण्यात आली. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.